मित्रांनो आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांनो नमस्कार. माझे नाव निजाम. आपले सर्वांचे इंडियन गोट अँड पोल्ट्री फार्म या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपले चॅनल लवकरच एक गोट फार्म सुरू करणार आहे, परंतु तत्पूर्वी मीही आपणासारखाच आधी काही गोट फार्म्सला भेटी देऊन आलो आहे. तेथील चारा व्यवस्थापन, शेळी पालनाच्या पद्धती, विक्री व्यवस्थापन, औषधोपचार इत्यादी शेळीविषयक व शेळी पालनाविषयक अत्यंत महत्त्वाच्या तसेच सर्वसाधारण बाबींचा अभ्यास केला आहे. सोशल मीडियावरील शेळीपालनाचे लाखो करोडो रुपयांचे गणित, कमी वेळेत जास्त पैसा मिळणे, कमी गुंतवणूक जास्त नफा, या आणि अशा प्रकारच्या अनेक बाबींचा उलगडा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. खरंच शेळीपालनात लाखो करोडोंचे गमक आहे काय किंवा यात काही लपला आहे का, हेही आपण सिद्ध करून दाखवणार आहोत. लाखो करोडोंचा नफा जर असेल तर तो कसा मिळवायचा, आणि जर तो नसेल तर खरंच शेळीपालनातून किमान नफा कसा मिळवायचा, हे आपण आपल्या शेतावर याचा प्रयोग स्वतः करणार आहोत. थोडक्यात काय तर मित्रांनो, आपण शेळीपालन हा व्यवसाय एक यशस्वी व्यवसाय म्हणून नावारूपास येऊ शकतो का हे सिद्ध करणार आहोत. यामध्ये शेळीपालनासाठी आवश्यक घटक जसे शेळीपालन सुरू करण्यापूर्वीची तयारी, त्याची मध्यावस्था, मुख्य शेळीपालन व्यवसाय, त्यातील उत्पादन व त्याचे सर्व गणित स्वतः प्रॅक्टिकली स्वतःच्या शेतावर करणार आहोत. यामध्ये आपण चारा लागवड कशी करावी, का करावी, कोणते चारा पीक घ्यावे, बी बियाण्यांची संपूर्ण माहिती, शेळ्यांची खरेदी विक्री, शेळ्यांचे बाजार व्यवस्थापन, शेळ्यांचे आजारपण, औषधोपचार, शेळीपालनातील समज गैरसमज, शेतीविषयक सर्व आवश्यक बाबी जसे जमीन तयार करणे, पिके घेणे, पीक उत्पादन इत्यादी सर्व इत्यंभूत माहिती आपणास या इंडियन गोट फार्मच्या माध्यमातून आपणापर्यंत प्रत्यक्षरित्या पोचविले जाईल. मात्र हे आपणापर्यंत कसे पोचविले जाईल तर मित्रांनो, यासाठी आपणाला आपले स्वतःचे इंडियन गोट अँड पोल्ट्री फार्म हे यूट्यूब चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करावं लागेल व त्याचे ऑल नोटिफिकेशनसाठी घंट्याचे चिन्ह असलेले बेल आयकॉन दाबावे लागेल, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ आपणाकडे न चुकता तात्काळ पोहोचविणे आम्हास शक्य होईल. तसेच व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईकही करावे. तसेच व्हिडिओ संदर्भात किंवा शेळीपालनाच्या संदर्भात काही अडचणी, सूचना, नोंदी, प्रश्न, माहिती इत्यादीबाबत काही अडचण आल्यास किंवा कसली माहिती हवी असल्यास आपण कमेंटही जरूर करावी. आपण केलेल्या कमेंट्सचे यथावकाश चॅनलच्या माध्यमातून व मोबाईलच्या माध्यमातून निरसन केले जाईल. यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे 9529135547. मोबाईल नंबर परत एकदा सांगतो मित्रांनो, 9529315547. मित्रांनो, आपण शेळीपालनासाठीची सर्व तयारी व माहिती थेट आपल्या शेतावरूनच व्हिडिओद्वारे देण्यात येणार आहे, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या ते शक्य नाही. लॉकडाऊन संपताच सर्व माहिती सर्व शेळीपालनासंदर्भात व शेतीविषयकांबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारेच थेट शेतावरूनच देण्यात येईल. मित्रांनो, हा एक प्रकारे प्रयोगच म्हणावा, कारण शेतात प्रयोग करणे हा केवळ एक प्रयोगशील शेतकरीच करू शकतो. त्यामुळे आपणही थोडा हटके पर्याय म्हणून प्रयोगशील शेती करावी हीच चॅनलची अपेक्षा. शेवटी शेळीपालन कसे करावे किंवा कसे करावे नाही हा निर्णय अंतिमतः तुमचाच राहणार आहे, मात्र तो यशस्वी कसा करावा
यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत ते माझ्या, माफ करा मित्रांनो, माझ्या नाही, तुमच्या इंडियन गोट फार्म द्वारे असले तरी तो केवळ आणि केवळ माझ्या शेतकरी बांधवांसाठीच आहे। त्यामुळे ते सर्व चॅनल्सद्वारे शेतकरी मित्रांसाठी सर्व माहिती देण्यात येईल। मित्रांनो, आपणास एक विनंती आहे की शेतीची कामे, शेळीपालन व इतर कामे व आजची आपली फास्ट लाईफ यामुळे आपण खूपच बिझी असता। माझी हीच परिस्थिती आहे, कारण काही वेळा आपला केवळ फोन न उचलल्याने गैरसमज होईल। आपणास आवश्यक ती माहिती माझ्याकडून वेळीच मिळू शकणार नाही। यास्तव आपला कॉल माझ्याकडून जर अनावधानाने उचलला न गेल्यास कोणत्याही प्रकारे नाराज होऊ नये, म्हणून यावर व्हॉट्सअप हाच एक चांगला पर्याय आहे। मला मेसेज मिळताच आपले समाधान तात्काळ करण्यात येईल याची पूर्ण काळजी घेतली जाईल। याची सर्व प्रयोगशील शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। मोबाईल क्रमांक स्क्रीनवर दिलेलाच आहे, परंतु पुन्हा सांगतो, 95291 355 47। ठीक आहे मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी बांधवांनो, लॉकडाऊनमुळे आत्ता तरी शेतावर जाणे आपल्या चॅनलला शक्य नाही। त्यामुळे शेळ्यांबाबतची व शेतीबाबतची माहिती सध्या तरी आपण बेसिक माहिती घेऊया। सुरू करू या शेळीपालनाबाबतची काही बेसिक माहिती। मित्रांनो, मी तुम्हाला शेळ्यांच्या जातीबद्दल माहिती देणार नाही, कारण आपणास ती माहीतच असेल, किंबहुना आपण इतरांच्या इतर संपर्क माध्यमातून ती माहिती आपल्याला माहितीच असेल। कारण तसेच शेळ्यांची नावे व माहिती देण्याइतपत माझा शेतकरी बांधव इतका दरिद्री नाही। मित्रांनो, शेळीपालनात सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे शेळ्यांची निवड, त्याची चर्चा आपण करूयात।